त्यानंतर आपण दुसरी एंट्री बघूया. क्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये विक्रेता कंपनीला क्रय प्रतिफल दिल्याबद्दलची एंट्री करत असतो. इथे बघतो आपण की 1,70,000 रुपीज त्याचं परचेस कन्सिडरेशन होतं क्रय प्रतिफल. हे 1,70,000 रुपीज क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला देत असतो. तर देत असताना ते कुठल्या स्वरूपात देत असतो तर बघतो आपण की उदाहरणामध्ये तुम्हाला दिला आहे की सर्व जे काय परचेस कन्सिडरेशन जे आहे ते बघतो आपण की इक्विटी शेअरच्या स्वरूपात तो देऊन आलेला आहे आणि पर इक्विटी शेअर्स 10 रुपीजप्रमाणे. त्यामुळे 1,70,000 रुपीज इक्विटी शेअरच्या स्वरूपात तो पे करत आहे आणि पर शेअर्स 10 रुपीजप्रमाणे असल्यामुळे आपण बघूया की 1,70,000 अपॉन 10 जर केलं तर तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स मिळतील आणि ते नंबर ऑफ शेअर्स आहे तुमचे 17,000. म्हणजेच 17,000 शेअर्स ऑफ रुपीज 10 इच प्रमाणे तो 1,70,000 रुपीज पे करेल. त्यामुळे त्याबद्दलची एंट्री दुसरी जी असेल लिक्विडेटर ऑफ अल्पा लिमिटेड अकाउंट डेबिट 1,70,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,70,000. कारण बघतो आपण की इक्विटी शेअर कॅपिटल इक्विटी शेअरच्या स्वरूपात तो त्याचं पी सी जे आहे ते पी सी 1,70,000 रुपये पे करत आहे. त्यामुळे बिईंग डिस्चार्ज ऑफ द परचेस कन्सिडरेशन ऑफ अल्पा लिमिटेड, अल्पा लिमिटेड जे काय परचेस कन्सिडरेशन होतं ते तो डिस्चार्ज करून राहिला म्हणजे तो त्याला पे करून राहिलेला आहे. अशा पद्धतीने बघतो आपण की क्रेता कंपनी एका विक्रेता कंपनीच्या दोन नोंदी करत असतो. त्यानंतर बघतो आपण की अल्पा बीटा ही विक्रेता कंपनी परत बीटा कंपनीकडून असेट्स लायबिलिटीज खरेदी केलेला आहे आणि त्यालासुद्धा तो पी सी देत आहे. त्यामुळे त्याच्या नावाने परतसुद्धा दोन एंट्र्या होतील याच पद्धतीने. मग बघूया तिसरी एंट्री करेल तो आपल्या बुक्समध्ये. तिसरी एंट्री कुठली असेल की आपण बघितलं की अल्पाकडून व्यवसाय खरेदी केल्याबद्दलची आपण एंट्र्या दोन केलं. त्यानंतर हा एक विक्रेता झाला, दुसरा विक्रेता आहे बिठा कंपनी. त्यामुळे बिठाच्या नावाने ते एंट्री करेल. मग बिठाकडून व्यवसाय खरेदी केल्याबद्दल म्हणजेच त्याचं संपत्ती आणि देयता स्वीकारल्याबद्दल कुठली कुठली संपत्ती त्याने खरेदी केलं ते डेबिट करूया आपण आणि लायबिलिटीज आपण क्रेडिट करतो. बिल्डिंग अकाउंट डेबिट 25,000, मशिनरीज अकाउंट डेबिट 80,000, फर्निचर अकाउंट डेबिट 10,000, करंट असेट्स अकाउंट डेबिट 1,49,000. एवढं असेट्स अल्पा बीटा लिमिटेड बीटा कंपनीकडून ते खरेदी केलेले आहे. त्यानंतर काही लायबिलिटीज त्यांनी स्वीकारलेल्या आहे त्यामुळे टू करंट लायबिलिटीज अकाउंट ते आपण क्रेडिट करू, ते आहे 20,000. त्यानंतर बघतो आपण की पी सी त्याचं किती, तर पी सी म्हणजे काय की नेट असेट्स म्हणजे त्याचं पी सी असेल. त्यामुळे नेट असेट म्हणजे काय, तर नेट असेट इज इक्वल टू असेट टेकन ओवर लेस लायबिलिटीज टेकन ओवर. म्हणजे काय, विक्रेता कंपनीकडून घेतलेली संपत्ती वजा स्वीकारलेली देयता वजा केल्या असता तुम्हाला आपल्याला नेट असेट मिळतो आणि नेट असेट हेच त्याचं परचेस कन्सिडरेशन ठरत असतो. त्यामुळे बघतो आपण इथे की बिठा कंपनीकडून 25,000 बिल्डिंग, 80,000 मशिनरी, 10,000 फर्निचर आणि करंट असेट्सचे 1,49,000 खरेदी केलं. यामधून आपण लायबिलिटीज टेकन ओवर 20,000 रुपये मायनस करू आणि तेवढं त्याचे पी सी असेल आणि हे पी सीच्या स्वरूपात मग टू लिक्विडेटर ऑफ बिटा कंपनी लिमिटेड पी सीच्या स्वरूपात ती अमाऊंट आहे 2,44,000 रुपीज नेट असेट हेच त्याचं पी सी असेल. त्यामुळे 2,44,000 रुपीज त्याचं पी सी असेल. त्यामुळे बीइंग असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओवर ऑफ बिटा लिमिटेड बिटा कंपनीकडून असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दलची नोंद असेल. त्यानंतर बघतो आपण की या बिटा लिमिटेडला अल्पा बिटा कंपनी काय करतो, त्याचे पी सी त्याला देत असतो. मग त्याबद्दलची एंट्री करूया आपण चौथी. लिक्विडेटर ऑफ बिटा कंपनी लिमिटेड डेबिट पी सी किती आहे त्याचं, 2,44,000. कुठल्या स्वरूपात देऊन आला तो इक्विटी शेअरच्या स्वरूपात. हे आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे म्हणजे त्यांचा करार झाला होता असं की जे काय पी सी असेल ते पी सी आप पी सी कुठल्याप्रमाणे, तर शेअर्स शेअर कॅपिटलप्रमाणे ते पे करायचं आहे आणि ते पर
शेअर्स 10 रुपीज प्रमाणे तो पे करतो, त्यामुळे बघतो आपण की 2,44,000 अपन 10 जर केलं तर टोटल नंबर ऑफ शेअर्स मिळतील आपल्याला 24,400, म्हणजेच अल्फा बीटा लिमिटेड काय करेल आपल्या कंपनीचे 24,400 शेअर्स तो बीटाला देईल आणि पर शेअर 10 रुपयेप्रमाणे असं त्याची अमाऊंट होते 2,44,000. बिंग डिस्चार्ज ऑफ द परचेस कन्सिडरेशन ऑफ बीटा लिमिटेड, बीटा लिमिटेडचं जे काय परचेस कन्सिडरेशन होतं ते डिस्चार्ज होऊन राहिलं आहे. अशा पद्धतीने बघतो आपण की क्रेता कंपनी आपल्या पुस्तकामध्ये रोजगिर्द करत असतो. तिथे बघतो आपण की दोन विक्रेता कंपनी असल्यामुळे दोन्ही कंपन्याकडून खरेदी केल्यामुळे एका विक्रेत्याच्या नावाने 2 इंट्या व्यवसाय खरेदी केल्याबद्दल आणि पिशवीत दिल्याबद्दल आणि दुसरं जे विक्रेता कंपनी होतं बीटा, बीटाकडून व्यवसाय खरेदी केल्याबद्दल आणि त्याला पिशी दिल्याबद्दल असे 2 इंट्या, असे एकूण 4 इंट्या क्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये करत असतो. तर हे झाले जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अल्फा बीटा लिमिटेडच्या पुस्तकामध्ये एंट्रीज. त्यानंतर आपल्याला विचारलं होतं की अमलगमेशन झाल्यानंतर त्यांचं बॅलन्स शीट, त्यानंतर बॅलन्स शीट तयार कसे करतात ते बघूया. बॅलन्स शीट ऑफ अल्फा बीटा लिमिटेड, अल्फा बीटा कंपनी कोण आहे, क्रेता कंपनी आहे, त्यामुळे क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण ओपनिंग बॅलन्स शीट तयार करूया ॲज ऑन 1 एप्रिल 2020. त्यामुळे बघतो आपण की 31 मार्च 2020 त्याचं क्लोजिंग होतं. त्यानंतर बघूया आपण की बॅलन्स शीटचं प्रोफार्मा तयार करून घेऊया. लायबिलिटीज अमाऊंट, असेट्स अमाऊंट, त्यामुळे आपण बॅलन्स शीटचं प्रोफॉर्म तयार केलं. त्यानंतर त्या कॉलमला नाव देऊया, पहिलं असेल लायबिलिटीज, दुसरं असेल तुमचं रुपीज ऑर अमाऊंट, त्यानंतर असेल असेट्स आणि रुपीज अँड अमाऊंट, हे झालं याचं प्रोफार्मा. त्यानंतर बॅलन्स शीट तयार करत असताना आपण लायबिलिटी साईडला सुरुवातीला घेऊ. आपण लायबिलिटी साईड तर लिहित असताना बघतो आपण की प्रथम ॲथोराइज कॅपिटल अधिकृत भांडवल त्या कंपनीचे किती आहे ते आपण लिहित असतो. हे लिहित असताना बघतो आपण की जर दिलं असेल तर ते अमाऊंट लिहितो आणि त्या क्लोज करतो, अदरवाईज दिलं नसेल तरीसुद्धा आपण लिहितो आणि प्रश्नार्थ चिन्ह करून ते क्लोज करतो. तर उदाहरणामध्ये आपल्याला अधिकृत भांडवल त्या नवीन कंपनीचं दिलं आपल्याला 5 लाख रुपीज आणि पर शेअर्स किती प्रमाणे दिलं ते 10 रुपीज प्रमाणे, त्यामुळे बघतो आपण की 5 लाख अपॉन 10 जर केलं तर 50,000 शेअर्स होतात, त्यामुळे आपण त्या कंपनीचं शेअर कॅपिटल घेऊया. ॲथोराइज कॅपिटल 50,000 शेअर्स इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 प्रमाणे 50,000 × 10 जर केलं तर किती होतं ते 5 लाख, हे त्याचं अधिकृत भांडवल असेल ते आपण क्लोज केलं. त्यानंतर दुसरं जे हेड असते इश्यूड अँड पेड अप. तर आता बघतो आपण की क्रेता कंपनी जे शेअर्स आहेत किती इश्यू केलं ते किती पेड केलं ते आपण बघूया. तर इथे बघतो आपण की विक्रेता कंपनी जी आहे अल्फा लिमिटेड आणि बीटा लिमिटेड या दोन्ही कंपन्यांना काय केलं आहे पी सी म्हणून त्यांनी शेअर्स दिलेला आहे, त्यामुळे बघतो आपण की अल्फाचं जे पी सी होतं 1,70,000 आणि बीटाचं होतं 2,44,000 या दोन्ही कंपनीने तो पी सी देऊन राहिला आहे, परंतु पी सी देत असताना कुठल्या स्वरूपात दिलं तर शेअरच्या स्वरूपात दिला आहे. त्यामुळे बघतो आपण की अल्फाला 1,70,000 रुपीजचं शेअर्स दिलेलं आहे, म्हणजेच नंबर ऑफ शेअर्स होतील त्याचं 17,000 आणि बीटालासुद्धा 2,44,000 रुपीजचं शेअर्स दिलेलं आहे. पर शेअर 10 रुपीज पर म्हटलं तर त्याचे होतात 24,400 शेअर्स. असे बघतो आपण की 17,000 शेअर्स अल्फाला आणि 24,400 शेअर्स कोणाला दिला बीटाला दिला आहे. त्यामुळे बघूया आपण की अल्फा लिमिटेड 17,000 शेअर्स, बीटा लिमिटेड 24,400 शेअर्स, असं टोटल किती इश्यू केलं त्यांनी 41,400 टोटल शेअर्स त्यांनी इश्यू केला दोघांना मिळून आणि पर शेअर्स किती प्रमाणात ते 10 रुपीज प्रमाणे. त्यामुळे जर आपण बघितलं 41,400 शेअर्स ऑफ ₹10 प्रमाणे तर टोटल अमाऊंट होतो 4,14,000 एवढं त्यांनी इश्यूड अँड पेडअप केलेलं आहे. किंवा आपण अल्फा लिमिटेडचं 1,70,000 प्लस बीटा लिमिटेडचं 2,44,000 जर प्लस केलं तर ते सुद्धा बेरीज तुम्हाला 4,14,000 येईल.
हे झालं इश्यूड एंड पेडअप. इथे करत असताना बघतो आपण की क्रेता कंपनी विक्रेता कंपनीला शेअर्स किती दिलं, त्याचं नंबर ऑफ शेअर्स किंवा अमाऊंट हे लक्षात घेऊन टोटल अमाऊंट लिहायचं बाहेर. त्यानंतर क्रेता कंपनी करंट लायबिलिटीज त्याने स्वीकारलेला आहे. करंट लायबिलिटीज बघतो आपण की अल्फाकडून स्वीकारला आणि बीटाकडून सुद्धा. मग अल्फाचं किती आहे तर 120,000 आणि बीटाचं किती आहे 20,000. असं एकूण आता क्रेता कंपनीचं किती झालं 120,000 प्लस 20,000 असं टोटल 140,000 हे कुणाचं असेल अल्फा बीटा लिमिटेडचं. कारण बघतो आपण की अल्फाकडून 120,000 त्यांनी देयता स्वीकारलेला आहे, त्यानंतर बीटाकडून 20,000 देयता स्वीकारला आहे. असं दोन्ही कंपनीचं मिळून 140,000 रुपीजचं त्यांनी देयता स्वीकारलं आहे. त्यामुळे करंट लायबिलिटी साईड टोटल किती होईल 140,000. त्यानंतर बघतो आपण की लायबिलिटी साईडचे आता पदं संपलेले आहेत. त्यानंतर बघूया असेट साईडला. असेटला बघूया बिल्डिंग दिलेलं आपल्याला. बिल्डिंग काय केलं की आता कंपनीने अल्फाकडून खरेदी केला आणि बीटाकडून सुद्धा खरेदी केलेला आहे. त्यामुळून अल्फाकडून किती आणि बीटाकडून किती दोघांची बेरीज आपण लिहूया आउटरला, कारण की तेवढं बिल्डिंग त्याचं क्रेता कंपनीचं असेल. त्यामुळे बघूया की अल्फाकडून 30,000 आणि बीटाकडून 25,000 असं टोटल क्रेता कंपनीचं बिल्डिंग होईल 55,000. कारण की त्यांनी अल्फाकडून 30,000 खरेदी केलं आणि बीटाकडून 25,000 खरेदी केलं, त्यामुळे दोघांकडून 30,000 आणि 25,000 खरेदी केला, त्यामुळे क्रेताचं किती झालं 55,000. त्यामुळे 55,000 बेरीज करून लिहूया. त्यानंतर दुसरी असेट त्यांनी खरेदी केला आहे मशिनरी. मशिनरीसुद्धा आपण बघतो की दोन्ही कंपन्याकडून खरेदी केलेला आहे, अल्फाकडून 50,000 आणि बीटाकडून 80,000. त्यामुळे त्याचं एकूण आता क्रेता कंपनीचं एकूण मशिनरी असेल 130,000. त्याच पद्धतीने फर्निचरसुद्धा त्यांनी खरेदी केला आहे, अल्फाकडून त्यांनी 5,000 केला आहे आणि बीटाकडून 10,000. असं टोटल आता किती झालं त्याचं फर्निचर 15,000. त्यामुळे तो आपलं असेट दाखवेल फर्निचर 15,000. त्यानंतर करंट असेटसुद्धा त्यांनी दोन्ही कंपनीकडून खरेदी केलेला आहे, अल्फाकडून खरेदी केला आहे 2,05,000 आणि बीटाकडून केला आहे 1,49,000. त्यामुळे दोघांची जर बेरीज केलो आपण तर तेवढं काय होईल त्याचं करंट असेट्स अल्फा बीटा लिमिटेड होईल. त्यामुळे दोघांकडून खरेदी केल्यामुळे ते आपण ॲड करू 2,05,000 प्लस 1,49,000 हे टोटल होईल 3,54,000 करंट असेट्स हे असेल अल्फा बीटा म्हणजे क्रेता कंपनीचं. त्यानंतर बघतो आपण की आता क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनीच्या बॅलन्स शीटमधील सर्व असेट्स आपण लक्षात घेतलं आणि लायबिलिटीज कुठलं घेतलं ते आपण लक्षात घेतलं. त्यानंतर म्हणजेच आपण म्हणूया की क्रेता कंपनीने जे काय व्यवसाय खरेदी केलं त्यामध्ये कुठली संपत्ती त्यांनी खरेदी केलं ती आणि कुठली देयता त्यांनी स्वीकारलं ते आपण त्याचं आपण बॅलन्स शीटमध्ये दाखवलं. त्यानंतर सर्व पदं दाखवल्यानंतर त्यांची लायबिलिटी साईडची आणि असेट साईडची बेरीज करूया आणि ही बेरीज दोन्ही साईडची सारखी यायला पाहिजे. इथे बघतो आपण लायबिलिटी साईडची बेरीज आहे 5,54,000 आणि असेट साईडची बेरीजसुद्धा आहे 5,54,000. दोन्ही बेरीज जुळलेल्या आहेत त्यामुळे आपला बघतो की बॅलन्स शीट अचूक आहे. अशा पद्धतीने बघतो आपण की समिश्रणानंतर नवीन कंपनी असेल किंवा जी क्रेता कंपनी असेल त्याच्या पुस्तकामध्ये ताळेबंद बॅलन्स शीट तयार केला जात असतो.